मध्ये वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी भाषेचा प्रयोग करून अपमान केल्याचा आरोप करीत कळमनुरी शहरात तहसील कार्यालयासमोर आमदार बांगर यांच्या फोटोला जोडे मारून वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दोन दिवसांपूर्वी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील जवळा बाजार येथे एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 1,000 कोटी रुपये घेऊन हेलिकॉप्टरने सभा घेतल्या असा आरोप केला। तसेच एकेरी भाषेचा प्रयोग करून प्रकाश आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार बांगर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देऊन आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। आमदार संतोष बांगर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष भगवान मस्के, मुबीन चिस्ती, राजू कांबळे, शिवाजी सुतारे, बाळासाहेब डोंगरगावकर, भास्कर पाईकराव, शिरसाट एजी, शंकर खिल्लारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मटका चालवतो त्याच्यानंतर वाळू माफिया, खंडी माफिया, ज्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत, मर्डरचे असतील, हाफ मर्डरचे असतील, हा नालायक आमदार आदरणीय बाळासाहेबांवर लायकी नसताना बोलला। त्या आमदाराने येत्या 2-3 दिवसांमध्ये जर सामूहिक माफी नाही मागितली तर आम्ही चक्काजाम आंदोलन कळमनुरी तहसील कार्यालयापुढे करू असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय तालुकाध्यक्ष भगवान मस्के सर, माननीय महासचिव राजूभाऊ कांबळे आणि मुख्य संघटक प्रियानंद घोडगे या वतीने मी देत आहे आणि आम्ही सर्व जण मिळून त्याचा जाहीर निषेध करतो। मुजीब पठाण, MCN न्यूज, हिंगोली, कळमनुरी।